नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आशिष महाजन, रेक्स बॉटनिक्सच्या कंपनीचा प्रतिनिधी. तर आज आपण आलेलो आहे बाळासो सीताराम पाटील यांच्या प्लॉटमध्ये, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे. तर शिरोळ तालुक्यातलेच एक हा प्लॉट आहे. तर आपण इथे बारा मार्च रोजी 10-26-26 आणि सिलिकर याची पहिली फवारणी दिली होती. म्हणजे की हे खोडवं आहे, हे खोडवं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तुटलेलं, त्यानंतर आपण याला मार्चला फवारणी दिली होती. तर तुम्ही बघू शकता की याचा रिझल्ट कसा आहे. त्या पद्धतीने आपण दुसरी फवारणी एप्रिलला 23 एप्रिलला आपण सिलिकेअर आणि 10-26-26 रिपीट तीच फवारणी आपण ह्या प्लॉटला दिली होती. तर याचे रिझल्ट अतिशय तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता की किती कांड्याचा ऊस आहे, ह्याची जाडी, रुंदी आणि पेरातलं अंतर. तर पेरातलं अंतर हे अत्यंत चांगलं आहे, तसेच जाडी ही अत्यंत चांगली आहे. तसेच आता कांड्या किती झाल्यात ते आपण मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ते 9 कांड्या ऊस तयार आहे. तर याची जाडी अत्यंत चांगली आहे. तसेच तुम्ही या पानाची रुंदी सुद्धा बघू शकता, अत्यंत चांगल्या पद्धतीची पानाची रुंदी झालेली आहे आणि काळोखी पण चांगल्या पद्धतीची टिकून राहिलेली आहे. तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांना याचे रिझल्ट कसे वाटले. रिझल्ट चांगले आहेत. माझं नाव बाळासो सीताराम पाटील, राहणार दत्तनगर कारखान्यावर आहे राहायला. मग मी फवारणी दोन फवारणी केल्यानंतर मला उसाला पहिली डेमो दिल्यानंतर मला चांगलीच रिझल्ट आल्यानंतर मी दोन फवारण्या घेतल्या आणि भरणीच्या अगोदर एक आणि भरणीनंतर एक. मग त्यामुळे मला रिझल्ट चांगला आला आहे. उसाची जाडी, उसाचे पेराचे अंतर, पानाची रुंदी भरपूर वाढलेली आहे. तर तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगाल की नाही, शेतकऱ्यांनी हे वापरण्याला योग्य आहे, चांगल्या प्रकारे वापरलं पाहिजे, फवारणी घेतली पाहिजे, अळवणी काय असेल घेतली पाहिजे, सगळं करायला चांगलं खत आहे.